महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या गैरव्यवहाराविरोधात शेतकरी कामगार पक्षाकडनं विद्युत मंडळाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलंय. महावितरणाचे काम अधिकाऱ्यांकडनं केलं जात नाही, तसेच अनेकदा निवेदन देऊन सुद्धा कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. कररूपी जमा होणारा जनतेचा पैसा अधिकारी वर्गाकडनं हडप केला जातोय आणि प्रशासन अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. संगणमताने समजा खोदाई असेल तर खोदाईचा दर वेगळा दाखवला जातो, अंतर कमी जास्त दाखवलं जातं आणि याच्यातून सर्वसामान्य नागरिक जो कररूपी पैसा भरत असतो त्याच्यावर हा डल्ला मारण्याचा कार्यक्रम यांचा चालू आहे. मग यामध्ये अधिकारी असतील किंवा राजकीय क्षेत्रातील कोण असतील तर ती दाट शक्यता आहे आणि त्यामुळं आम्ही त्यांना निवेदन वगैरे देऊन सुद्धा जर एक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची किंवा निवेदनाची जर तुम्ही दखल घेत नसाल तर आम्हाला अन्यायी मार्ग जे न्यायिक भूमिकेतून आम्ही अनेक कायदेशीर भूमिकेतून अनेक आंदोलनं किंवा जो मार्ग आम्हाला उत्तम वाटेल तो करू. येत्या 8 दिवसात प्रशासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाकडनं देण्यात आलाय. प्रतिनिधी अभिजित सत्यगिरी, दिनमान न्यूज, पुणे.